आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25-30 वर्ष सातत्याने मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली। आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजित दादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही। ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी नाही, कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल, कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत की मी या निवडणुकीने अजित दादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत। या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो।